अथ श्री साई सच्चरित प्रारंभ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीताराम चंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः। प्रथम कार्यारंभ स्थिति, भावी निर्विघ्न परिसमाप्ति, इष्ट देवता अनुग्रह प्राप्ति, शिष्ट करिते मंगले। मंगलाचरणाचे कारण, सर्व विघ्नांचे निवारण, इष्टार्थ सिद्धि प्रयोजन, अभिवंदन सकलांचे। प्रथम वंदु गणपति, वक्रतुंड हेरंब मूर्ति, चतुर्दश विद्यांचा अधिपति, मंगलाकृति गजमुख। पोटी चतुर्दश भुवने मावती, म्हणो निगा तुज लंबोदर म्हणती, परशु सतेज धरिसी हस्ती, विघ्नोच्छित्यर्थ भक्तांचा। हे विघ्न विघातोपशमना, गणनाथा गजानना, प्रसाद पूर्ण करी मद्वचना, साष्टांग वंदना करितो मी। तू भक्तांचा साह्यकारी, विघ्ने रुळती तुझा तोडरी, तू सन्मुख पाहसी जरी, दरिद्र दूरी पळेल। तू भवार्णवाची पोत, अज्ञानतमा ज्ञान ज्योत, तू तुझा रुद्धि सिद्धि सहित, पाहे उल्लसित मजकडे। जय जयाजी मूषक वहना, विघ्न कानन निकृंतना, गिरिजानंदना मंगलवदना, अभिवंदना करितो मी। लाधो अविघ्न परिसमाप्ति, म्हणो निहेच शिष्टाचार युक्ति, इष्ट देवता नमस्कृति, मंगल प्राप्त्यर्थ आदरिली। हा साईच गजानन गणपति, हा साईच घेऊनी परशु हाती, करोनी विघ्न विच्छित्ति, निज व्युत्पत्ति करू का। हाचि भालचंद्र गजानन, हाचि एकदंत गजकर्ण, हाचि विकट भग्न रदन, हा विघ्न कानन विच्छेदक। हे सर्वमंगल मांगल्या, लंबोदरा गणराया, अभेद रूपा साई सदया, निज सुख निलया नेईगा। आता नमो ब्रह्म कुमारी, सरस्वती जे चातुर्य लहरी, या मम जिह्वेसी हंस करी, होई तिजवरी आरूढ़। ब्रह्मवीणा जिचे करी, निढळी आरक्त कुमकुम चिरी, हंसवाहिनी शुभ्र वस्त्री, कृपा करी मजवरी। ही वाग्देवता जगन्माता, नसता इयेची प्रसन्नता, चढ़ेल काय सारस्वत हाता, लिहवेल गाथा काय मज। जगज्जननी ही वेदमाता, विद्या विभव गुण सरिता, साई समर्थ चरितामृता, पाजो समस्ता मज करवी। साईच भगवती सरस्वती, ओंकार वीणा घेऊ निहाती, निज चरित्र स्वयेची गाती, उद्धार स्थिति भक्तांचा। उत्पत्ति स्थिति संहार कर, रजसत्व तम गुणाकार, ब्रह्मा विष्णु आणि शंकर, नमस्कार तयासी। हे साईनाथ स्वप्रकाश, आम्हा तुम्हीच गणाधीश, सावित्रीश किंवा रमेश, अथवा उमेश तुम्हीच। तुम्हीच आम्हा ते सद्गुरु, तुम्हीच भवनदीचे तारू, आम्ही भक्त त्यातील उतारू, पैल पारू दाविजे। काही तरी असल्याशिवाय, पूर्वजन्मीचे सुकृतोपाय, केवी जोडतील हे पाय, ऐसा ठाय आम्हा ते। नमन माझे कुलदैवता, नारायणा आदिनाथा, जो क्षीर सागरी निवास करता, दुख हरता सकळांचा। परशुरामे समुद्र हटविला, तेणे जो नूतन भूभाग निर्मिला,
प्रांत कोंकण अभिधान जयाला तेथ प्रकटला नारायण। जेणे जीवासी नियामकपणे अंतर्यामित्वे नारायणे कृपा कटाक्षे संरक्षणे तयाचा प्रेरणे आधीनमी। तैसेचि भार्गवे यज्ञसांगतेसी गौडदेशीय जा महामुनीसी आणिले त्या मूळ पुरुषासी अत्यादरेसी नमन हे। आता नमो ऋषिराज गोत्रस्वामी भारद्वाज ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज आद्य गौड द्विजयाती। पुढती वंदू धरामर ब्राह्मण परब्रह्मावतार मग याज्ञवल्क्यादि योगीश्वर भृगु पराशर नारद वेदव्यास पाराशर सनक सनंदन सनत्कुमार शुक शौनक सूत्रकार विश्वामित्र वशिष्ठ वाल्मीक वामदेव जैमिनी वैशंपायन आदिकरूनी नवयोगींद्रादिक मुनि तया चरणी लोटांगण। आता वंदू संत सज्जना निवृत्ति ज्ञानेश्वर मुक्ता सोपान एकनाथा स्वामी जनार्दना तुकया कान्हा नरहरी। सकळांचा नाम निर्देश करू न पुरे ग्रंथावकाश म्हणोनि प्रणाम करितो सर्वांस आशीर्वचनास प्रार्थितो मी। आता वंदू सदाशिव पितामह जो पुण्य प्रभाव बदरी केदारी दिलाठाव संसार वाव मानुनी। पुढे वंदू निज पिता सदा सदाशिव आराधिता कंठी रुद्राक्ष धारण करिता आराध्य देवता शिवजया। पुढती वंदू जन्मदाती पोसिले जिने मजप्रती स्वये कष्टोनि अहोराती उपकार किती आठवू। बाळपणी गेली त्यागुनी कष्टे सांभाळी पितृव्य पत्नी ठेवितो भाळ तिचे चरणी हरिस्मरणी निरतजी। अवघ्याहूनी ज्येष्ठ भ्राता अनुपम जयाची सहोदरता मदर्थ जीव प्राण वेचिता चरणी माथा तयाचे। आता नमो श्रोते जन प्रार्थितो आपुले एकाग्रमन आपण असता अनवधान समाधान मज कैचे। श्रोता जव जव गुणज्ञ चतुर कथा श्रवणार्थी अति आतुर तव तव वक्ता उत्तरोत्तर प्रसन्नांतर उल्हासे। आपण जरी अनवधान काय मग कथेचे प्रयोजन म्हणोनी करितो साष्टांग वंदन प्रसन्न मन परिसावे। नाही मज व्युत्पत्ती ज्ञान नाही केले ग्रंथ पारायण नाही घडले सत्कथा श्रवण हे पूर्ण आपण जाणता। मी ही जाणे माझे अवगुण जाणे माझे मी हीनपण परी करावया गुरुवचन ग्रंथ प्रयत्न हा माझा। माझेची मन मज सांगत की मी तुम्हा पुढे तृणवत परी मज घ्यावे पदरात कृपावंत होऊनी। आता करू सद्गुरु स्मरण प्रेमे वंदू तयाचे चरण जाऊ काया वाचा मने शरण बुद्धिस्फुरण दाता जो। जेवणार बैसता जेवावयास अंती ठेवितो गोड घास तैसाची गुरुवंदन सुग्रास घेऊनि नमनास संपवू। ओम नमो सद्गुरुराया चरा चराचा विसाविया अधिष्ठान विश्वा अवघिया अससी सदया तू एक। पृथ्वी सप्तद्वीप नवखंड सप्त स्वर्ग पाताळ अखंड याते प्रसवीजे हिरण्य गर्भांड तेच ब्रह्मांड प्रसिद्ध। प्रसवे जी ब्रह्मांडा यया जी नामे अव्यक्त वा माया तया मायेची या ही पैलठाया सद्गुरुराया निजवसती। तयाचे वानावया महिमान वेदशास्त्री धरिले मौन युक्तीयुक्तीचे प्रमाण
तेथे जाण चालेना। ज्या ज्या तुझ्या तुझ उपमावे तो आहेस तूची स्वभावे। जे जे काही दृष्टी पडावे ते नटावे त्वा स्वये। ऐसिया श्री साईनाथा करुणार्णवा सद्गुरु समर्था। स्वसंवेद्या सर्वातीता अनात्यानंता तुझ नमो। प्रणाम तू ते सर्वोत्तमा नित्यानंदा पूर्णकामा। स्वप्रकाशा मंगलधामा आत्मारामा गुरुवर्या। करू जाता तुझे स्तवन वेद श्रुती ही धरिती मौन। तेथे माझे कोण ज्ञान तुझ आकलन कराया। जय जय सद्गुरु करुणागारा। जय जय गोदातीर विहारा। जय जय ब्रह्मेश रमावरा दत्तावतारा तुझ नमो। ब्रह्मासी जे ब्रह्मपण ते नाही सद्गुरु वीण। पुरवंडावे पंच प्राण अनन्य शरण रिघावे। करावे मस्तके अभिवंदन तैसेचे हस्ताही चरण संवाहन। नयनी पाहत असावे वदन घ्राणे अवघ्राणन तीर्थाचे। श्रवणे साई गुण श्रवण मने साई मूर्तीचे ध्यान। चित्ते अखंड साई चिंतन संसार बंधन तुटेल। तन मन धन सर्व भावे सद्गुरु पायी समर्पावे। अखंड आयुष्य वेचावे गुरुसेवे लागुनी। गुरुनाम आणि गुरु सहवास गुरुकृपा आणि गुरुचरण पायस। गुरुमंत्र आणि गुरुगृहवास महत्प्रयास प्राप्ती ही। प्रचंड शक्ती यया पोटी अनन्य भक्ती घेतली कसवटी। भक्तांसी मोक्षद्वार वंटी नेतील लोटीत न कळता। गुरुसंगती गंगा जळ क्षाळिते मळ करिते निर्मळ। मना सम तुझे काय चंचळ करिते निश्चळ हरिचरणी। आमुचे वेदशास्त्र पुराण श्री सद्गुरुचरण सेवन। आम्हा योग याग तपसाधन लोटांगण गुरुपायी। श्री सद्गुरुनाम पवित्र हेचि आमुचे वेदशास्त्र। साई समर्थ आमुचा मंत्र यंत्र तंत्र ही ते एक। ब्रह्म सत्य हे निज प्रतीती जगन्मिथ्या हे नित्य जागृती। ऐसी ही परम प्राप्तीची स्थिती साई अर्पिती निज भक्ता। परमात्म सुख परमात्म प्राप्ती ब्रह्मानंद स्वरूप स्थिती इत्यादि ही शब्दजाळाची गुंती। आनंद वृत्ती पाहिजे जयासी बाणली ही एक वृत्ती। सदा सर्वदा ही एक स्थिती सुख शांति समाधान चित्ती। परम प्राप्ती ती हीच साई आनंद वृत्तीची खाण। असलिया भक्त भाग्याचा जाण। परमानंदाची नाही वाण सदैव परिपूर्ण सागरसा। शिवशक्ती पुरुष प्रकृती प्राणगती दीप दीप्ती ही शुद्ध ब्रह्म चैतन्य विकृती। एकी कल्पिती द्वैतता एकाकी नरमते ही श्रुती। बहुस्याम ऐशिया प्रीती आवडू लागे दुजियाची संगती। पुनरपि मिळती एकत्वी शुद्ध ब्रह्मरूप जे स्थिती। तेथे ना पुरुष ना प्रकृती दिनमणीची जेथे वस्ती। दिवसवा राती कैची ते गुणातीत मूळ निर्गुण। भक्त कल्याणा लागी सगुण तो हा साई विमल गुण। अनन्य शरण तयासी शरण रिघाले साई समर्था। त्याही चुकविले बहुता अनर्था। म्हणवोनियामी निजस्वार्था पायी माथा ठेवितो। तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा भक्तिसुखार्थ राही जो वेगळा। करी देव भक्तांच्या लीला तया प्रेमळा प्रणिपात। जो सर्व जीवांची चित्कला संवित स्फुरणे जो अधिष्ठिला। जो जड चैतन्ये आकारला तया प्रेमळा प्रणिपात।
तू तव माझी परम गति, तूची माझी विश्रांति, पुरविता मज आर्ताची आरती, सुखमूर्ति गुरुराया। आता या नमनाची अखेरी, भूती भगवंत प्रत्यंतरी, जीव मात्रासी मी वंदन करी, घ्या मज पदरी आपुल्या। नमन सकल भूत जाता, येणे सुखावो विश्व भरता, जो विश्वं भर अंतर्बाह्यता, एकात्मता अभेदे। एवं परिपूर्ण झाले नमन, जे आरब्ध परिसमाप्तीचे साधन, हेच या ग्रंथाचे मंगलाचरण, आता प्रयोजन निवेदी। साईंनी मज कृपा करून, अनुग्रहिले जैपासून, तयांचेची मज अहर्निश चिंतन, भवभय कृंतन तेणेनी। नाही मज दुसरा जप, नाही मज दुसरे तप, अवलोकी एक सगुण रूप, शुद्ध स्वरूप साईंचे। पाहता श्री साईंचे मुख, हरून जातसे तहान भूक, काय तया पुढे इतर सुख, पडे भवदुःख विस्मृती। पाहता बाबांचे नयनाकडे, आप आपणा विसर पडे, आतुनी येती जाई प्रेमाचे उभडे, वृत्ती बुडे रसरंगी। कर्म धर्म शास्त्र पुराण, योग याग अनुष्ठान, तीर्थयात्रा तपाचरण, मज एक चरण साईंचे। अखंड गुरुवाक्यानुवृत्ती, दृढ धरिता चित्तवृत्ती, श्रद्धेची या अढळ स्थिती, स्थैर्य प्राप्ती निश्चळ। हेच कर्मानुबंध स्थिती, वाढली साई पदा शक्ती, प्रत्यया आली अतर्क्य शक्ती, काय म्या किती वर्णावी। जे शक्ती उपजवी भक्ती, समर्थ साई चरणा शक्ती, संसारी राहूनी संसार निवृत्ती, आनंद वृत्ती जे देई। नाना प्रकारी नाना मती, भक्तीचे प्रकार बहुत कथिती, संक्षेपे तयांची लक्षण स्थिती, यथा निगुती कथीन। स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण, म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न ज्ञान संपन्न आचार्य। पूजादिकी प्रेम व्यक्ती, अर्चन भक्तीची हे रीती, ऐशी पाराशर व्यासोक्ती, भक्ती म्हणती ती एक। गुरुप्रीत्यर्थ उपवन, पारिजातादि पुष्पावचय जाण, गोमय सडा सम्मार्जन, गुरु अंगण झाडावे। प्रथम स्नान संध्या करणे, गुरुदेवार्थ गंध उगाळणे, पंचामृत स्नान घालणे, धूप दीपार्चनेसी। तदुपरी नैवेद्य समर्पणे, आरती धूपारती करणे, ऐसे जे सप्रेम घडणे, अर्चन नाव या सकळा। आपुले हृदयीची चित्कला, शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला, मूर्तीत आमंत्रुनीति जला, अर्चनाला लागावे। मगते चित्कला मागुती, पूजनार्चन विसर्जनांती, निज हृदयी पूर्वस्थिती अवस्थित करावी। आता अवांतर भक्तीचे लक्षण, गर्गाचार्य मती जाण, मन होय गुण कीर्तनी तल्लीन, होय विलीन हरिरंगी। अखंड आत्मानुसंधान, कथा कीर्तन विहिताचरण, हे तो पुढील भक्ती जाण, शांडिल्य वचन हे ऐसे। जयामनी साधावे स्वहित, ते तो आचरती वेद विहित, कर्म निषिद्ध आणि अविहित, टाळीती निजहित बाधक जे। कोण्याही क्रियेचा वा फलाचा, करता भोक्ता नाही मी साचा, हा भाव उपजे जै निरहंकृतीचा, ब्रह्मार्पणाचा तो योग। ऐसिया रीती कर्म करिता, सहजी उपजे नैष्कर्म्यता, कर्म कदापि नये त्यागिता, कर्म कर्तृता त्यागूये। काट्याने काटा काढिल्या वीण, कर्म थांबेना कर्मा वाचून, हाती लागता निजात्म खूण, कर्म संपूर्ण राहील।
फलाशेचा पूर्ण विराम, काम्यत्यागाचे हेची वर्म, करणे नित्य नैमित्तिक कर्म, शुद्ध स्वधर्म या नाव। सर्व कर्म भगवंती अर्पण, क्षणैक विस्मरणे निर्विण्ण मन, ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन, भिन्न लक्षण भक्ति हे। ऐशी भक्तीची अनेक लक्षणे, एकाहून एक विलक्षणे, आपण केवळ गुरुकथानुस्मरणे, कोरड्या चरणे भवतरू। हा गुरुकथा श्रवण छंद, लागला मज झालो दंग, स्वये ही करावे कथा प्रबंध, अनुभव सिद्ध वाटले। पुढे एकदा शिर्डीस असता, दर्शनार्थ मशिदी जाता, बाबासी देखिले गहू दळता, अति विस्मयता उदेली। आधी कथितो ती कथा, श्रवण करावी स्वस्थ चित्ता, त्यातूनी उद्भव या साई चरिता, झाला केवता मग परिसा। उत्तम श्लोक गुणानुवाद, तयाचा प्रेम कथा संवाद, करिता होईल चित्त शुद्ध, बुद्धि ही विशद होईल। पुण्य श्लोक गुणानुवर्णन, तत्कथा तल्लीला श्रवण, येणे भगवत परितोषण, क्लेश निवारण त्रितापा। अधिभूतादिताप निर्विण्ण, आत्महितेच्छु आत्मप्रवण, आवडी तयांचे धरिती चरण, अनुभव संपन्न मग होती। असो आता दत्तचित्त, वाजी परिसा गोड वृत्तांत, वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत, कृपावंतत्व पाहुनी। एके दिवशी सकाळी जाण, बाबा करोनि दंत धावन, सारोनि मुख प्रक्षाळण, मांडू दळण आरंभिले। हाती घेतले एक सूप, गेले गव्हाचे पोत्या समीप, भरभरून मापावर माप, गहू सुपात काढिले। दुसरा रिकामा गोण पसरिला, वरी जात्याचा ठाव घातला, खुंटा ठोकून घट्ट केला, भावान ढिला दळताना। मग अस्तन्या सारूनी वरी, कफनीचा घोळ आवरी, बैसका देऊनी जात्याचे शेजारी, पसरूनी पाय बैसले। महदाश्चर्य माझिये मना, दळणाची ही काय कल्पना, अपरिग्रहा अकिंचना, ही का विवंचना असावी। असो खुंटा धरोनी हाती, मान घालोनी या खालती, बाबा निज हस्ते जाते ओढिती, वैरा रिचविती निशंक। संत देखिले अनेक, परी दळणारा हाची एक, गहू पिसण्याचे ते काय सुख, त्याचे कौतुक तो जाणे। लोक पाहती साश्चर्य चित्ता, धीर न पुसाया हे काय करिता, गावात पसरता हे वार्ता, पातल्या तत्वता नरनारी। धावता धावता बाया थकल्या, चौघी लगबगा मशिदी चढल्या, जाऊनी बाबांचे हाता झोंबल्या, खुंटा घेतला हिसकोनी। बाबा त्या सवे भांडती, त्या एकसरा दळू लागती, दळता बाबांच्या लीलावानिती, गीते गाती बाबांची। पाहुनी बायांचे प्रेमाला, उसना राग ठाईच निवाला, रागाचा तो अनुराग झाला, हसू गालात लागले। दळण झाले पायलीचे, सुपरिकामे झाले साचे, बायांचे मग तरंग मनाचे, लागले नाचू अनिवार। बाबान स्वये भाकर करीती, त्यांची तो प्रत्यक्ष भैक्ष वृत्ती, ते या पिठाचे काय करीती, बाया तर्किती मनात। नाही बाईल नाही लेक, बाबा तो एकुलते एक, घरदार न संसार देख, कशास कणिक एवढी। एक म्हणे बाबा परम कृपाळ, आम्हा प्रित्यर्थ तयांचा खेळ, आता ही कणिक निखळ, देतील सकळ आम्हा ते। करितील आता चार भाग, एकेकीचा एकेक विभाग,
ऐसे मनात मांडे देख त्या सकळीक भाजीती बाबांचे खेळ बाबांसी ठावे कोणी न तयांचा अंत पावे परी बायांचे मनाचे उठावे लोभे लुटावे बाबांना पीठ पसरले गोधूम सरले जाते भिंतीसी टेकूनी ठेविले सुपात बायांनी पीठ भरिले नेऊ आदरिले घरोघर तेथ पर्यंत बाबा काही चकार शब्द वदले नाही भाग करिता चार चौघी ही वदती पाही मग कैसे चळल्या काय कुठे नेता बापाचा माल घेऊनी जाता जा शिवेवरी नेऊनी आता पीठ तत्वता टाकाते आल्या रांडा फुकट खाऊ लुटा यामज धाव धावू गहू माझे काय करजाऊ पीठ नेऊ पाहता बाया मनी बहु चुरमुरल्या लोभा पायी फजित पावल्या आप आपसात कुजबुजू लागल्या तात्काळ गेल्या शिवेवरी आरंभ बाबांचा कोणाही नकळे कारण प्रथमतः काहीही नाकळे धीर धरिता परिणामी फळे कौतुक आगळे बाबांचे पुढे मग म्या लोका पुसिले हे का बाबांनी ऐसे केले रोगराईस संपूर्ण घालविले जन वदले ऐसेनी गोधूम नाही ती महामारी भरडावया जात्यात वैरी तो मग भरडा शिवेवरी उपरा उपरी टाकवी पीठ टाकिले ओढिया काठी तेथूनी रोगासी लागली ओहटी दुर्दिन गेले उठा उठी हे हातोटी बाबांची गावात होती मरीची साथ करीती हा तोडगा साईनाथ झाली रोगाची वाताहत गावास शांतत्व लाभले पाहोनी दळणाचा देखावा कौतुक वाटले माझिया जीवा कैसा कार्य कारण भाव जुळवावा ताळा मिळवावा हा कैसा काय असावा हा अनुबंध गवा रोगाचा काय संबंध पाहूनी अतर्क्य कारण निर्बंध वाटले प्रबंध लिहावा क्षीरसागरा याव्या लहरी प्रेम उचंबळले तैसे अंतरी वाटले गावी ती पोट भरी कथा माधुरी बाबांची हेमाड साईनाथासी शरण संपले ते मंगलाचरण संपले आप्तेष्ट संत नमन सद्गुरुवंदन अखंड पुढील अध्यायी ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन यथामती करीन कथन श्रोता स्वस्थ मन परिसिजे तैसेच श्रोत्या वक्त्यांचे निजहित ऐसे हे श्री साई सच्चरित रचिता हा कोण हेमाड पंत होईल हि विदित पुढारा स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।